या बातमीचे प्रायोजक आहेत हॉटेल बडेपीर, शाखा नंबर 2, लक्ष्मी मार्केट, विजापूर वेस्ट, सोलापूर। माझी ही ईव्हीएम मशीनवर शंका आहे, त्यामुळे मी न्यायालयीन लढाई लढणार असल्याचं काँग्रेसचे जालनाचे माजी आमदार कैलास गोरटेल यांनी म्हटलंय। जालनात पैशांचा फॅक्टर मोठ्या प्रमाणात चालला, जिथे तिथे मी काम केलं तिथे तिथे पैशांचा पाऊस पडला, असा आरोप गोरटेल यांनी केलाय। बटेंगे तो कटेंगे हा फॅक्टर निवडणुकीत चालला, तसंच 50 खोके नव्हे 70 खोके वाटप झाले आणि 70 खोक्यांचा विजय झाला अशी टीका नाव न घेता गोरटेल यांनी खोतकर यांच्यावर केली। निवडणुकीत हरलो असलो तरी खचून न जाता गाठी भेटी सुरू केले, आता महानगरपालिका आमचं लक्ष असल्याचं गोरटेल यांनी स्पष्ट केलं। मग आता प्रथम आपला जे मी जे काम हातात घेतलं, एक तर लोकांना भेटी गाठी करणे, एक कार्यकर्त्यांमध्ये नवा संचार करण्यासाठी भेटीगाठी, आणि जे रखडलेले प्रश्न आहे, जसं मेडिकल कॉलेजचं उद्घाटन झालं, आता त्याचं बांधकाम सुरू झालं पाहिजे याच्या मागे मी लागणार आहे। जालना शहराच्या पाण्याचा जे प्रश्न आहे त्यासाठी आम्ही पुन्हा प्रयत्न करणार आहे, आणि जे पेंडिंग काम आहे मीन्स फार मोठे, जसं मी नेहमी म्हणतो की जालना शहराचं जे स्टेडियम एक काम सुरू झाला, आणखीन एक स्टेडियम पाहिजे, त्याच्यासाठी मागे लागणार आहे। आता लोक म्हणतात माझी हे सरकारने सत्ताने, पण लोकतंत्रमध्ये काही आम्हाला पण अधिकार दिलेले आहे, आंदोलन करणे, एजिटेशन करणे, उपोषण करणे, यामुळे पण प्रश्न सुटणार आणि आम्ही करणार आहे सर्व। आता यानंतर नगर परिषद, महानगरपालिका, जिल्हा परिषद याच्या निवडणुका, ठीक आहे ना, तशी रणनीती आम्ही करतोय। सध्या महानगरपालिकाची तयारी आमची सुरू झालेली आहे आणि आमचे जेवढे नगरसेवक आहेत त्यांच्यासोबत एक बैठक झालेली आहे, आणि आता नवीन वार्ड रचना काय होणार ते बघूनच आम्ही पुढचं पाऊल ठेवणार आहे। महापौर जो पहिला होणार आहे त्यावरती प्रतिस्पर्धी पण दावा लावताय। जोपर्यंत रिझर्वेशन काय होत नाही, जोपर्यंत रिझर्वेशन निघत नाही, त्याच्यावर भाष्य करणे हे मी योग्य समजत नाही। जोपर्यंत रिझर्वेशन होईल, जेव्हा रिझर्वेशन येईल तेव्हा त्याच्यावर भाष्य करू ना। काही पार्टीने जसं वंचित बहुजन आघाडीने सांगितलं, त्यांनी पण जाहीर केलं होतं की पहिला महापौर हा मुस्लिम म्हणतात, आपल्याकडून काय असं काय आहे? मी काय म्हणतो, जोपर्यंत रिझर्वेशन ओपन होत नाही तोपर्यंत मी त्यात बोलणं चुकीची पद्धत आहे। जे प्रलंबित प्रश्न आहेत, आता मेडिकल कॉलेज सुरू तर झालंय, ते वेगळाच सुरू कधी होणार, त्यासाठी आपण काय? मेडिकल कॉलेजचे 100 विद्यार्थी सध्या आलेले आणि त्यांचा स्टडी स्टार्ट झालेला आहे, पहिला बॅच स्टार्ट झालेला आहे, राहिला बांधकामाचा त्याचा टेंडर झालेला आहे, त्याचं उद्घाटन झालं, त्याच्या होणार आहे। काही विषयामध्ये आपले आता अभ्यास असा झालेला आहे, पाणी पुरवठ्यामध्ये PhD झाल्यासारखा तुमचा अभ्यास आहे, TMT MLT हे ज्या गोष्टी आहेत त्या प्रतिस्पर्धेला अभ्यास करावा लागणार। आता बघते जे लोकांना जी योग्यता असतात त्यावर डिपेंड असतात, ज्या लोकांनी योग्यता नाही त्याच्याबद्दल मी काही बोलू शकत नाही। निवडणूक आता हरलेलो आहोत, आपला पराभव झाला। मी कुठं हरलेलो आहे? पण कोण जनतेच्या मनातून मी हरलेलो नाही, हे 2-3 फॅक्टर जे आलेले आहे त्या फॅक्टरचा प्रभाव माझ्या पडलाय। नाही बघा, माझे मागेही मला माझ्या आता 72,000 मतदान मला भेटलंय, आणि मी काही पैसे खर्च करून ते मतदान मला भेटलेलं नाही, ते व्यक्तिगत माझ्या मतदान आहे, आणि काँग्रेसचा वोट बँक जे असते ते सोबतच नव्हता, आणि दुसरा पैशाचा पाऊस जे पडला एक, दुसरा जे ध्रुवीकरण झाला 2, तिसरा गुंडागर्दी दादागिरी झाली, ते फॅक्टर आहे। आणि मी लोकांचा मनाचा आमदार मी आताही आहे, मी जिथं जातो लोक म्हणतात की असं कसं झालं, ठीक आहे जे जा गेला त्याच्यावर काही बोलायचं नाही। फॅक्टर कुठले चालले काय फॅक्टर होत? पैशाचा फॅक्टर फार मोठ्या प्रमाणात चालला, म्हणजे या अगोदर असं वाटत होतं की सलम मध्येच पैसे वाटतात, असं नाही। प्रत्येक गावात जिथं मी काम केलं, जसं कडवंची गाव, तिथं मी पूल आणि जेवढं प्रचंड काम केलेलं आहे, सर्वात जास्त पैसे तिथले दे, सामनगाव जे आग्रल असेल, जिथं जिथं मी काम केलं तिथं, आणि ज्या ज्या कॉलनीमध्ये मी काम केलं, ज्या ज्या भागात माझे नगरसेवक काम, तिथं तिथं पैशाचा पाऊसच पडला हो, असं नाही। चांगले चांगले लोकांना पैसे दिले त्याने, चांगले चांगले लोकांनी, म्हणजे एज्युकेटेड लोक पासून पास एज्युकेटेड लोक सोडून बाकी जे लोक आहेत सर्वांनी पैसे घेतले त्यात।
हा जो फॅक्टर आहे पुढं किती घातक ठरणार आहे? घातक काय काय करू शकतात त्याला? आता हे बघा, त्या फॅक्टर बद्दल आता पुढं लोकशाही राहणार की नाही राहणार, जर असं झालं तर मग अदानी अंबानी हेच देशाचे पंतप्रधान होईल जर असंच फॅक्टर चाललं तर। पैशाचं एक फॅक्टर झालं, दुसरं एक कटिंगे बटिंगे असं एक फॅक्टर झालं। कटिंगे बटिंगेचा फटका फार झालेला आहे। आणि माझा जे उमेदवार होता पेनचा, तो निवडून येईल निवडून येईल असं एक नेर एक प्रकारचं वातावरण जे तयार केलं, त्यामुळं जे बिझनेस कमिटी आहे जे नेहमी माझ्यासोबत आहे ते पण यावेळी आमच्या विरोधात मतदान केलं। आता काय आता चर्चा सुरू झाली गावात की आपल्याला विरोध झाला किंवा आपल्याला आपल्या सोबत नव्हते व्यापारी MIDC, आता त्या लोकांचं काय म्हणणं आहे? त्यांना असं डाऊटफुल होतं की पेन निघेल, आणि पेनचं मतदान 80-90 हजार असं जे नॅरेटिव्ह सेट केला होता, आणि जेव्हा मतदान त्यांना 31-30 हजार पडले तर दुसऱ्या दिवशी पेपरमध्ये जेव्हा आला तेव्हा त्यांना एकदम शॉक लागला। आता माझ्या कॉलनीचं मी उदाहरण देतो, मी नाव सांगत नाही, आमचे गृहस्थ आहे, मी नाव सांगत नाही, ज्या दिवशी मी पडल्यानंतर पेपरमध्ये आले ते गृहस्थ मला म्हटला हे आमचा जे हनुमान मंदिर आहे मी दर्शनाला जातो ते पण तिकडे आले, आणि त्या दोघांवर हात ठेवला मला, मला काय झालं तुम्हाला? अरे बोले आम्ही तर पेनवाला 90 हजार घेऊन निवडून येणार म्हणून आम्ही सर्व धनुष्यमानला मारलं माझ्या घरात, पण तो फक्त 31 हजार आहे। मी त्यांना सांगितलं की पेन ज्या ज्या समाजातून येतो त्यांचं मतदान फक्त 54 हजार आहे, आणि त्यात 4 हजार नाही 50 आहे, 80% पडलं तर 40 हजार, 40 हजारमध्ये कोणी निवडून येत नाही, निवडून येण्यासाठी 80 से 90 हजार। ते नॅरेटिव्ह सेट केला ना ते लोकांमध्ये, आता लोकांना वाटत होतं की आपण चुकीचा काम केलेलं आहे आणि एक चांगला माणसाला आपण पाळलं। मुस्लिम समाजाची दिशाभूल करण्यात आली असं वाटतं आता माझ्यापेक्षा तुम्हालाही माहिती आहे ना, त्यांचे लोक सांगत होते ना 90 हजार आपण होत आहे 90 हजार आपण किसकी, असं तुम्ही जे बघितलं तुम्हाला माझ्यापेक्षा जास्त तुम्हालाही माहिती आहे पत्रकार लोकांना की जे नॅरेटिव्ह सेट दोन्हीकडून झालेलं आहे, नाही म्हणजे शिवसेनाकडून पण तसं झालं आणि पेनकडून तसंच झालेलं आहे। आता आपण पराभूत झालात, आपल्या कार्यकर्त्यांना आपण काय संदेश देणार आणि त्यांचा उत्साह कसा वाढ? बघा कार्यकर्त्यांना हे माहित आहे की आम्ही इलेक्शन हारलो पण हिंमत हारलेला नाही, आणि प्रत्येक माणूस पडला यायचं मला सांगा ना, राजेश टोपे नाही पडला, दावसाहेब दानवे नाही पडला, की सर्व पडले, पडल्यानंतर पुन्हा जोमाने काम करावं लागतं, आता पडलो म्हणजे साफ झालो असं नसत। तुम्ही खूप शेरोशायरी करता, अशा या प्रसंगी आपण काय एक शेर देणार? मी त्या लोकांना सांगू इच्छितो ज्या लोकांना नेहरू सेट केलं नॅरेटिव्ह सेट केला आणि ज्यांच्याकडून चुका झाली त्याबद्दल एकच सांगतो, छोड जाने को जब कहता है तो जाने दो, छोड जाने को कहता है तो जाने दो, जान थोड़ी है अरे धुआ है धुआ, आसमान थोड़ी है, लगेगी आग तो सभी सभी आएंगे जग में, या हमारा अकेले का मकान थोड़ी है। आपला एक डायलॉग होता फेमस डायलॉग होता, 50 खोके एकदम ओके, शेवटी 50 खोके एकदम ओके झालेले आहेत, 50 खोके विजय झाला, तो डायलॉग खरा झाला, 50 खोके ने 70 खोके झाले आहेत, मला जे वाटते 70 खोके वाटप झाले आणि 70 खोक्याचा विजय झाला, आपला पराभव झालेला आहे। ईव्हीएम मशीन बद्दल आम्हाला पार्टीकडून आलेला आहे, आणि ईव्हीएम मशीन बद्दल न्यायालयीन लढाई आम्ही लढणार आहे, कारण मी काही काही भागात जिथं माझे नगरसेवक असताना मला तिथं मान्य झालं होतं, मला थोडं ईव्हीएम मशीनवर पण शंका येते आणि त्यासाठी मी न्यायालयीन लढाई लढणार आहे। सोलापुरातील प्रसिद्ध हॉटेल हॉटेल बडेपीर, सोलापुरात हॉटेल बडेपीर शाखेच्या यशस्वी वाटचालीनंतर आता आमची दुसरी शाखा लक्ष्मी मार्केट विजापूर वेस येथे सुरू झाली आहे। मटन बिर्याणी, चिकन बिर्याणी, मटन व चिकनचे विविध आयटम्स उपलब्ध,
खवयांसाठी खास स्पेशल चिकन तंदुरी फक्त 400 रुपये मध्ये, मटन बिर्याणी फॅमिली पॅक 200 रुपये मध्ये, चिकन बिर्याणी फॅमिली पॅक 210 रुपये मध्ये, याशिवाय स्पेशल मटन चाप इराणी गुलस्तानी, मटन खुर्चन यासोबत विविध डिश उपलब्ध, खास जुम्मा स्पेशल खिचडा, कद्दू खीर, दालचा खाना मिळेल, फॅमिलीसाठी स्वतंत्र जेवणाची व्यवस्था, ग्राहकांसाठी पार्सलची खास सोय, हॉटेल बडे पीर, शाखा नंबर 2, लक्ष्मी मार्केट, विजापूर वेस्ट, सोलापूर, प्रोप्रायटर मोहम्मद इसाफ, 9503050076, मोहम्मद सोहेल, 8149 2787 45